मुलांनो आधीच्या क्लिपमध्ये आपण धातू आणि अधातूंचे भौतिक गुणधर्म शिकलो आज आपण धातू आणि अधातूंचे रासायनिक गुणधर्म शिकूया त्यासाठी मूलद्रव्यांच्या अणूंची रचना समजावून घेऊया मूलद्रव्यांची विशिष्ट रचना असते त्यात प्रोटॉन न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन असे घटक असतात प्रत्येक मूलद्रव्याच्या केंद्रकात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात अणुभोवतीच्या कक्षांमध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतात अणूच्या या रचनेला इलेक्ट्रॉन संरूपण असे म्हणतात मूलद्रव्यांची रासायनिक रचना कशी असेल ते त्या मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉन संरूपणावरून ठरते एका अणूची दुसऱ्या अणुशी रासायनिक बंधाने जोडणीने जोडले जाण्याची क्षमता म्हणजे संयुजा होय संयुजा विशिष्ट संख्येने दर्शवली जाते सर्वात बाहेरील कक्षेवरील इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे त्या अणूची संयुजा असते बऱ्याचशा धातूंच्या अणूंच्या सर्वात बाहेरच्या कक्षेत जास्तीत जास्त एक ते तीन इलेक्ट्रॉन्स असतात इलेक्ट्रॉन्स ऋणभारित असतात धातूंमध्ये त्यांचे संयुजा इलेक्ट्रॉन गमावून धन आयन निर्माण करण्याची क्षमता असते हे धन आयन म्हणजेच कॅटायन होय त्याचप्रमाणे अधातूंमध्ये सर्वात बाहेरच्या कक्षेत पाच ते सात इलेक्ट्रॉन्स असतात त्यामुळे इलेक्ट्रॉनचा स्वीकार करून ऋण आयन बनवण्याची त्यांच्यात क्षमता असते या ऋण आयनना अनायन असं म्हणतात आपण प्रथम एन ए म्हणजे सोडियमच्या अणूची रचना पाहूया तसेच सी एल म्हणजे क्लोरीनच्या अणूची रचना पाहूया सोडियम हा धातू आहे क्लोरीन हा अधातू आहे या दोन्हीचे मिळून एन ए सी एल सोडियम क्लोराईड म्हणजे आपण खातो त्या मिठाचे संयुग तयार होते एन ए दोन आठ एक दोन म्हणजे सर्वात आतील कक्षेवरील इलेक्ट्रॉनची संख्या आठ म्हणजे त्या बाहेरील कक्षेवरील इलेक्ट्रॉनची संख्या एक म्हणजे सर्वात बाहेरील कक्षेवरील इलेक्ट्रॉनची संख्या एन ए मध्ये अकरा इलेक्ट्रॉन्स असतात ते ऋणभारीत असतात सी एल दोन आठ सात दोन म्हणजे सर्वात आतील कक्षेवरील इलेक्ट्रॉनची संख्या आठ म्हणजे त्या बाहेरील कक्षेवरील इलेक्ट्रॉनची संख्या सात म्हणजे सर्वात बाहेरील कक्षेवरील इलेक्ट्रॉनची संख्या सी एलमध्ये सतरा इलेक्ट्रॉन्स असतात ते ऋणभारीत असतात सोडियम एक इलेक्ट्रॉन क्लोरीनला देतो एमध्ये दहा इलेक्ट्रॉन्स राहतात सोडियमचा अणू धनभारीत होतो त्याला सोडियम आयन असं म्हणतात एन ए धन सी एलमध्ये अठरा इलेक्ट्रॉन होतात क्लोरीनचा अणू ऋणभारित होतो त्याला क्लोराईड आयन असं म्हणतात सी एल ऋण एन ए धन धन प्रभारित आणि सी एल ऋण ऋण प्रभारीत असे विरुद्ध भाराचे आयन एकमेकांकडे आकर्षित होतात त्यामुळे एन ए सी एल हा रेणू तयार होतो याचप्रमाणे पुढील आकृती समजावून घेऊया मॅग्नेशियम एम जी दोन आठ दोन मॅग्नेशियम आयन एम जी धन धन दोन आठ ऑक्सिजन ओ दोन सहा ऑक्सिजन आयन ओ ऋण ऋण दोन आठ नायट्रोजन अणूच्या सर्वात बाहेरच्या कक्षेत पाच संयुजा इलेक्ट्रॉन आहेत तो तीन इलेक्ट्रॉन स्वीकारून अष्टक आठचा गट पूर्ण करतो प्रत्येक अणू न्यूट्रल अभारित भार नसलेला असतो म्हणजेच त्यातील प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या समान असते जेव्हा एखादा अणू इलेक्ट्रॉन गमावतो तेव्हा प्रोटॉनची संख्या इलेक्ट्रॉनच्या संख्येपेक्षा जास्त होते तेव्हा तो धनभारीत होतो त्याला कॅटायन म्हणतात जेव्हा एखादा अणू इलेक्ट्रॉन स्वीकारतो तेव्हा इलेक्ट्रॉनची संख्या प्रोटॉनच्या संख्येपेक्षा जास्त होते व तो ऋणभारित होतो त्याला ॲनायन म्हणतात वरील उदाहरणात नायट्रोजन अणू सुरुवातीला सात प्रोटॉन आणि सात इलेक्ट्रॉन असतात तीन इलेक्ट्रॉन स्वीकारल्यानंतर त्याच्याकडे सात प्रोटॉन आणि दहा इलेक्ट्रॉन होतात आता सोडियम आयनचे उदाहरण बघूया जेव्हा सोडियम अणू एक इलेक्ट्रॉन त्याच्या बाह्यतम कवचातून गमावतो दुसऱ्या कवचाचे अष्टक पूर्ण आहे पण सोडियमचा अणुअंक अकरा इतका आहे याचा अर्थ एक इलेक्ट्रॉन गमवायच्या आधी सोडियममध्ये अकरा प्रोटॉन आणि अकरा इलेक्ट्रॉन्स असतात त्यामुळे सोडियम अणू न्यूट्रल असतो जेव्हा तो एक इलेक्ट्रॉन गमावतो तेव्हा त्याच्या केंद्रकामध्ये अकरा प्रोटॉन आणि दहा इलेक्ट्रॉन्स राहतात त्यामुळे सोडियम आयनवर धनप्रभार निर्माण होतो या धनप्रभारी आयनला कॅटायन असं म्हणतात त्याचप्रमाणे दुसऱ्या तक्त्यातील सी एलचे उदाहरण बघा ह्याचा अणुअंक सतरा आहे सात इलेक्ट्रॉन्स बाह्यतम कवचामध्ये आहेत याचा अर्थ अष्टक पूर्ण करण्यासाठी आणि स्थिर होण्यासाठी त्याला एक इलेक्ट्रॉन स्वीकारावा लागेल जेव्हा क्लोरीन अणू एक इलेक्ट्रॉन स्वीकारतो तेव्हा इलेक्ट्रॉन्सची संख्या अठरा होते पण प्रोटॉनची संख्या मात्र सतरा असते त्यामुळे तो ऋणप्रभारी आयन होतो आणि ॲनायन तयार होतो अधातूंमध्ये इलेक्ट्रॉन स्वीकारून अॅनायन निर्माण करण्याची प्रवृत्ती असते अनायन ऋणप्रभारी असतात धातूंमध्ये धनप्रभार आणि अधातूंमध्ये ऋणप्रभार असतो धातूंच्या सर्वात बाहेरील कक्षेतील इलेक्ट्रॉन खूप अस्थिर असतात त्यामुळे अभिक्रियेत धातू इलेक्ट्रॉन गमावतात त्यामुळे ते धनप्रभारी होतात अधातू इलेक्ट्रॉन स्वीकारतात त्यामुळे ते ऋणप्रभारी होतात अणूच्या बाहेरच्या कवचात जेव्हा पूर्ण क्षमतेने इलेक्ट्रॉन भरलेले असतात तेव्हा ते निष्क्रिय बनतात हेलियम या मूलद्रव्यात एकच कक्षा असून त्यात दोन इलेक्ट्रॉन असतात पहिल्या कक्षेची पूर्ण क्षमता दोनच असल्याने हेलियम हा निष्क्रिय वायू आहे त्या पुढील मूलद्रव्यात मात्र बाहेरच्या कक्षेत आठ इलेक्ट्रॉन्स पूर्ण क्षमतेने भरलेले असतात तेव्हा निष्क्रिय वायू तयार होतात नियॉन एन ई दोन आठ व आर्गॉन ए आर दोन आठ आठ ही त्याची उदाहरणं आहे अणूच्या बाहेरच्या कवचात आठ इलेक्ट्रॉन्स असतील तर रासायनिकदृष्ट्या तो निष्क्रिय असतो कारण त्याचे अष्टक पूर्ण होते ज्या अणूच्या बाह्य कक्षेत आठ इलेक्ट्रॉन्स नसतात तो दुसऱ्या अणूला इलेक्ट्रॉन देतो किंवा दुसऱ्या अणूकडून इलेक्ट्रॉन घेतो या प्रकारे तो अष्टक पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो हे करण्यासाठी त्याला दुसऱ्या अणूशी रासायनिक क्रिया करावी लागते त्यामुळे असे अणू क्रियाशील असतात पुढील दोन्ही तक्ते पाहूया पहिल्या तक्त्यात अणूंच्या सर्वात बाहेरच्या कक्षेतील इलेक्ट्रॉन्सची जास्तीत जास्त संख्या तीन आहे सर्वात आतल्या व मधल्या कक्षेतील इलेक्ट्रॉन्सची संख्या दोन व जास्तीत जास्त आठ आहे म्हणजेच अणू स्थिर होण्यासाठी अणूला इलेक्ट्रॉन गमवावे लागतील किंवा स्वीकारावे लागतील दुसऱ्या तक्त्यात सर्वात बाहेरच्या कक्षेत चारपेक्षा जास्त पण आठपेक्षा कमी इलेक्ट्रॉन्स आहेत त्यामुळे स्थिर होण्याकरता अष्टक पूर्ण करण्याकरता इलेक्ट्रॉन्स मिळवावे लागतील सारांश धातू इलेक्ट्रॉन गमावून कॅटायन तयार करतात हे धनप्रभारी असतात अधातू इलेक्ट्रॉन स्वीकारून अनायन तयार करतात हे ऋणप्रभारी असतात पारिभाषिक शब्द प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन संरूपण संयुजा धनप्रभारित, ऋणप्रभारीत कॅटायन अनायन गमावणे स्वीकारणे निष्क्रिय क्रियाशील